एग्जांपल 4 पा काय झालं आपला इन ट्रायंगल एबीसी एपी परपेंडिकुलर बीसी बीक्यू परपेंडिकुलर एसी देन प्रूव दैट ट्रायंगल सीपीए सिमिलर ट्रायंगल सीक्यूबी इफ एपी इज इक्वल टू 7 बीक्यू इज इक्वल टू 8 बीसी इज इक्वल टू 12 देन वी हैव टू फाइंड एसी पा काय झालं इक्वेशन मध्ये एक ट्रायंगल दिला आहे ट्रायंगल एबीसी ट्रायंगल एबीसी मध्ये एपी सेगमेंट बीसी ला परपेंडिकुलर आहे बीक्यू सेगमेंट एसी ला परपेंडिकुलर आहे तर काय प्रूव करायचं आपल्याला ट्रायंगल सीपीए पा कोणता ट्रायंगल ट्रायंगल सीपीए हा कोणाला सिमिलर दाखवायचा आहे आपल्याला ट्रायंगल सीक्यूबी ला ट्रायंगल सीक्यूबी हे दिले दोन ट्रायंगल काय दाखवायचे आहेत आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत पुढे काय दिले आपल्याला हे जर सिमिलर असतील आणि इफ एपी इज इक्वल टू 7 बीक्यू इज इक्वल टू 8 बीसी इज इक्वल टू 10 देन काय फाइंड करायचं आपला एसी ची लेंथ फाइंड करायची सपोज फर्स्ट काय लिहू आपण गिवन गिवन मध्ये काय दिले आपल्याला इन ट्रायंगल एबीसी ट्रायंगल एबीसी मध्ये एपी सेगमेंट हा कोणाला परपेंडिकुलर आहे बीसी ला त्यानंतर बीक्यू सेगमेंट हा कोणाला परपेंडिकुलर आहे एसी ला जर एपी सेगमेंट बीसी ला परपेंडिकुलर असेल तर अँगल पी किती असणार आहे अँगल पी इज इक्वल टू 90 डिग्री आणि जर बीक्यू सेगमेंट एसी ला परपेंडिकुलर असेल तर अँगल क्यू किती असणार आहे अँगल क्यू इज इक्वल टू काय असणार आहे 90 डिग्री सपोज काय म्हणू आपण इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये काय म्हटले अँगल पी 90 डिग्री आणि अँगल क्यू 90 डिग्री भेटलाय काय करायचं आपल्याला ट्रायंगल सीपीए हा सिमिलर दाखवायचा आहे ट्रायंगल सीक्यूबी ला म्हणजे फोर काय म्हणू आपण इन ट्रायंगल सीपीए अँड ट्रायंगल सीक्यूबी सीपीए ट्रायंगल आणि सीक्यूबी ट्रायंगल साठी काय करू आपण सिमिलॅरिटी टेस्ट चा वापर करू जर पहिला अँगल पाहिला आपण अँगल सी अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे अँगल सी आणि अँगल सी दोन्ही ट्रायंगल मध्ये कसा आहे कॉमन अँगल आहे मग देअरफोर काय येतं आपला अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी कशामुळं कारण की तो काय आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये कसा आहे कॉमन अँगल काय म्हटलं आपल्याला ट्रायंगल सीपीए आणि ट्रायंगल सीक्यू मध्ये सी चा करस्पॉन्डिंग अँगल सी आहे आणि सी अँगल दोघांमध्ये कॉमन असल्यामुळं तो कसा झाला कॉन्ग्रुएंट झाला तर अँगल पी घेतला तर अँगल पी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे क्यू आणि अँगल पी आणि अँगल क्यू दोन्ही सारखे आहेत कारण की इक्वेशन 1 मध्ये काय भेटले अँगल पी 90 डिग्री अँगल क्यू 90 डिग्री म्हणजे काय देईल अँगल पी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू बिकॉज काय आहेत ते 90 डिग्री अँगल हे कसे आहेत 90 डिग्री अँगल आहेत मग जर दोन अँगल जर एका दोन ट्रायंगल मध्ये कोणते दोन अँगल जर सारखे असतील तर काय येतं आपला एअरफोर ट्रायंगल सी पी ए सिमिलर ट्रायंगल सी क्यू बी बट कोणत्या टेस्टनुसार बाय अँगल अँगल टेस्ट अँगल अँगल टेस्ट नुसार ट्रायंगल सीपीए हा कोणाला सिमिलर आहे ट्रायंगल सीक्यूबी ला नेक्स्ट काय फाइंड करायचं आपला एसी पुढे काय लिहिलंय आपला नाव एपी बरोबर काय लिहिलंय आपला 7 बीक्यू बरोबर काय लिहिलं आहे 8 बीसी बरोबर काय लिहिलंय आपला 12 काय करायचं आपला वी हॅव टू फाइंड काय फाइंड करायचं आपला एसी पा आता एसी फाइंड करण्यासाठी काय करायचं आपला या दोन ट्रायंगलचा वापर करायचा आहे ट्रायंगल सीपीए आणि ट्रायंगल सीक्यूबी जर कोणतेही दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कसे असणार आहेत सेम प्रोपोर्शन मध्ये असणार आहेत मग काय देते आपला असली झाले इक्वेशन सेकंड मग काय म्हणते देअरफोर बाय इक्वेशन सेकंड कोणत्या इक्वेशन नुसार सेकंड इक्वेशन नुसार जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कशा असणार आहेत सेम प्रोपोर्शन मध्ये म्हणजे सीपी ची करस्पॉन्डिंग साइड म्हणजे काय होतं आपला सीपी डिवाइड बाय सीक्यू इज इक्वल टू एपी एपी ची करस्पॉन्डिंग साइड काय होते आपला एपी डिवाइड बाय बीक्यू इज इक्वल टू काय असणार आहे ए आणि सी ची करस्पॉन्डिंग साइड काय असणार आहे एसी डिवाइड बाय काय असणार आहे आपला बीसी एसी डिवाइड बाय काय असणार आहे बीसी फक्त काय केलं ह्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड घेतल्या ह्याच्यामध्ये पहा कोण कोण दिले आपला एपी डिवाइड बाय बीक्यू एसी डिवाइड बाय बीसी एपी ची लेंथ काय दिली आपला 7 डिवाइड बाय बीक्यू ची लेंथ काय दिली आपला 8 इज इक्वल टू एसी ची लेंथ माहिती आहे का नाही एसी काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे डिवाइड बाय बीसी बीसी बरोबर काय दिलाय 12 तर हे सॉल्व केलं 12 डिवाइड लाइक बरोबर चल चाली करता है मल्टीपल ला 7 इनटू 12 डिवाइड बाय क्या रहा है आपला 8 इज इक्वल टू एसी 12 आणि 8 ला 4 ने भागला 4 2 ने 8 4 3 12 काय भेटला 7 3 21 भागले 2 बरोबर एसी 21 भागले 2 बरोबर एसी म्हणजे 2 ने जर 21 ला भागले तर काय भेटला आपला 10.5 म्हणजे एसी ची लेंथ काय म्हटले आपला 10.5 हा झाला आपला एसी सुरुवातीला काय केलं आपण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी सिमिलॅरिटी टेस्टचा वापर केला आणि दोन ट्रायंगल सिमिलर भेटल्यानंतर काय केलं आपण त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कसे असतात प्रोपोर्शन मध्ये असतात त्याच्यावर आपली एसी ची लेंथ काय भेटली 10.5
एग्जांपल 5 आईएमपी एग्जांपल आहे पेज नंबर 5 ज्योमेट्री मध्ये पेज नंबर 22 22 पेज नंबर वर 4 ते 5 एग्जांपल आहेत ऑल एग्जांपल कसे आहेत आईएमपी आहेत त्याच्यामधील फर्स्ट एग्जांपल 5 नंबरचं काय दिले पहा इन ट्रॅपेझियम PQRS ट्रॅपेझियम PQRS मध्ये साइड PQ पॅरलल साइड SR PQ साइड SR ला कशी आहे पॅरलल आहे AR is equal to 5 AB AR ची लेंथ काय दिली आपल्याला 5 टाइम्स AB AS is equal to 5 टाइम्स AQ AS जो आहे हा कसा आहे 5 टाइम्स AQ आहे देन काय करायचं आपल्याला देन वी हैव टू प्रूव SR is equal to 5 टाइम्स PQ तर काय प्रूव करायचं आपल्याला SR ची लेंथ हे काय दाखवायचं आहे आपल्याला 5 टाइम्स PQ दाखवायचं आहे पहा ट्रॅपेझियम आहे दिला आहे ट्रॅपेझियमचे दोन साइड कसे आहेत एकमेकांना पॅरलल आहेत आणि प्रत्येक दोन दोन साइड मध्ये काय दिले आपल्याला रेशो दिले आहे AR जर पाहिला तर 5 टाइम्स AP आहे AS 5 टाइम्स AQ आहे तर काय प्रूव करायचं आपल्याला SR हा 5 टाइम्स काय दाखवायचा आपल्याला PQ दाखवायचा आहे पहा सोपं आहे एग्जांपल मध्ये काय करायचं आपल्याला सुरुवातीला गिवनचा वापर करायचा आहे जर PQ साइड SR ला पॅरलल असेल आणि त्यांची जर आपण PR ही ट्रान्सवर्सल लाईन घेतली तर इथला अँगल P आणि इथला अँगल R हे दोन अँगल कसे झाले एकमेकांचे अल्टरनेट अँगल मग जर अँगल P आणि अँगल R एकमेकांचे अल्टरनेट अँगल असतील तर ते कसे असणार आहेत सारखे असणार आहेत फर्स्ट कंडिशन भेटली त्यानंतर काय करायचंय पहा आपला दोन ट्रायंगल घ्यायचे ट्रायंगल PAQ पहिला ट्रायंगल कोणता घेणार आहे आपण ट्रायंगल PAQ आणि दुसरा ट्रायंगल त्याच्या बरोबर घेणार आहे आपण RAS हे दोन ट्रायंगल घ्यायचे सिमिलॅरिटी टेस्टचा वापर करून काय करायचे आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कशा असणार आहेत सेम प्रोपोर्शन मध्ये आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड आपण सेम प्रोपोर्शन मध्ये घेतल्या तर आपलं काय होणार आहे प्रूव भेटणार आहे पहा सो फर्स्ट काय करायचंय आपला गिवनचा वापर करायचा आहे मग गिवन मध्ये काय दिले आपल्याला पी क्यू पॅरलल कोणाला दिले आपल्या एस आर ला साइड पी क्यू ही कोणाला पॅरल आहे एस आर ला आणि काय करू आपण अँड सपोज असं म्हणू हा इफ त्यांची काय घेऊ आपण पी आर पी आर इज देअर ट्रान्सवर्सल पी आर इज देअर ट्रान्सवर्सल पहा काय घेतलं आपण गिवन मध्ये पी क्यू हा पॅरल एस आर ला पी आर आपण काय घेतली त्यांची ट्रान्सवर्सल घेतली पीक्यू सेगमेंट हा एस आर ला पॅरल आहे आपल्या आणि पी आर आपण काय घेतल्यांची ट्रान्सवर्सल तर अँगल पी आणि अँगल आर काय झाले एकमेकांचे अल्टरनेट अँगल ते कसे असणार आहेत मग कॉन्ग्रेट देअरफोर काय म्हणजे आपला अँगल पी हा कोणाला काउंट आहे अँगल आर ला बिकॉज ते काय झाले एकमेकांचे अल्टरनेट अँगल हे काय भेटले आपल्याला एकमेकांचे अल्टरनेट अँगल याला काय म्हणतात आपलं इक्वेशन वन पहा इक्वेशन वन मध्ये काय भेटलं आपला अँगल पी कॉन्ग्रेट अँगल आर नेक्स्ट स्टेपला काय करायचं आपल्याला दोन ट्रायंगल घ्यायचे कोणता ट्रायंगल घेणार आपण ट्रायंगल पी ए क्यू म्हणजे काय म्हणतात आपला इन ट्रायंगल पी ए क्यू आणि दुसरा ट्रायंगल घेणार आहे आपण ट्रायंगल आर ए एस अँड ट्रायंगल कोणता घेतला आपण आर ए एस हे दोन ट्रायंगल काय करायचं आपल्याला सिमिलॅरिटी टेस्टचा वापर करून सारखे दाखवायचे मग जर पी चा करस्पॉन्डिंग अँगल घेतला तर पी चा करस्पॉन्डिंग अँगल आर आहे म्हणजे अँगल पी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे अँगल आर पण हे दोन कॉन्ग्रेंट आहेत कशामुळं इक्वेशन वन मध्ये आपण ते प्रूव्ह केले अँगल पी कॉन्ग्रेंट टू अँगल आर मग पी चा करस्पॉन्डिंग अँगल आर आणि हे दोन अँगल कसे भेटले आपल्याला कॉन्ग्रेंट कशामुळे हे कशामध्ये दिले आपण थोडक्यात त्याच्यामध्ये लिहू आपण गिवन कशामुळे भेटले आपले हे गिवन मध्ये भेटले किंवा असं येता येईल बाय इक्वेशन वन बाय इक्वेशन वन इक्वेशन एक वरून भेटलं आपलं हे त्यानंतर अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल ए आहे मग दोघांमध्ये अँगल ए कसा आहे कॉमन देअरफोर अँगल ए कॉन्ग्रेंट तो काय भेटणार आहे आपला अँगल ए रिझन काय घेतो आपला दोघांमध्ये पण कसा आहे तो कॉमन अँगल पहा अँगल पी अँगल आर ला कॉन्ग्रेंट भेटला अँगल ए ला कॉन्ग्रेंट भेटला म्हणजे ट्रायंगल पी ए क्यू आणि ट्रायंगल आर एस मध्ये कोणतेही दोन अँगल जर कॉन्ग्रेंट असतील तर देअरफोर ट्रायंगल पी ए क्यू हा सिमिलर असणार आहे ट्रायंगल आर ए एस ला कोणत्या टेस्टनुसार बाय अँगल अँगल टेस्ट अँगल अँगल टेस्ट होता दोन ट्रायंगल कसे भेटले आपल्याला सिमिलर मग जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कसे असणार आहेत सेम प्रोपोर्शन मध्ये मग काय होते देअरफोर अँगल्स आर सॉरी ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स आर सिमिलर देअरफोर देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन आर इन सेम प्रोपोर्शन मग त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कशा असणार आहे सेम प्रोपोर्शन मध्ये मग पहा एपी ची करस्पॉन्डिंग साइड काय भेटणार आहे आपला एपी डिवाइड बाय काय भेटणार आहे ए आर इज इक्वल टू त्यानंतर ए क्यू ची करस्पॉन्डिंग साइड काय भेटणार आहे आपला ए क्यू डिवाइड बाय ए एस आणि त्यानंतर पी क्यू किंवा काय घेऊ आपण हा पी क्यू ची करस्पॉन्डिंग साइड पी क्यू ची करस्पॉन्डिंग साइड काय भेटणार आहे आपला आर एस किंवा काय भेटेल आपला एस आर
भेटला न्यूज सर आपले एपी डिवाइड बाय एआर इज इक्वल टू एक्यू डिवाइड बाय एएस इज इक्वल टू पीक्यू डिवाइड बाय एस आर मग एपी आहे तसा ठेवू एआर ची व्हॅल्यू एआर ची व्हॅल्यू आपल्या गिवन मध्ये 5 टाइम्स एपी म्हणजे रेशो काय भेटणार आपला एपी डिवाइड बाय एआर ची व्हॅल्यू जर मी पुट काय केली 5 टाइम्स एपी इज इक्वल टू एक्यू आहे तसाच एक्यू डिवाइड बाय पण एएस ची व्हॅल्यू काय दिली आपल्या गिवन मध्ये 5 टाइम्स एक्यू तिथे काय घेतलं आपला 5 टाइम्स एक्यू इज इक्वल टू पीक्यू डिवाइड बाय एस आर आहे तसा आहे आपला पीक्यू डिवाइड बाय एस आर पा एपी एपी कैंसल झाला एक्यू एक्यू कैंसल झाला इथे शिल्लक काय आला 1 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू इथे पण रिमेनिंग काय आला 1 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू इथे काय शिल्लक आहे आपला पीक्यू डिवाइड बाय एस आर म्हणजे काय भेटले आपला 1 डिवाइड बाय 5 ची किंमत काय भेटली आपला पीक्यू डिवाइड बाय एस आर म्हणजे काय होईल 1 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू पीक्यू डिवाइड बाय एस आर मग जर डिवाइडचा एस आर बरोबर चिन्ह चालू केलं तर 1 ला मल्टिपल होईल आणि डिवाइडचा 5 बरोबर चिन्ह पलीकडे घेतलं तर 5 ला मल्टिप्लाय होईल म्हणजे एस आर इज इक्वल टू काय भेटणार आहे 5 इंटू पी क्यू एस आर इज इक्वल टू काय भेटला आपला 5 इंटू पी क्यू आणि हेच काय करायचं आपला प्रूव करायचं एक्झाम्पल मध्ये काय केले ट्रायंगल दिले पी क्यू पॅरलल एस आर याचा वापर करून आपण अँगल पी आणि अँगल आर कॉन्स्टंट दाखवले दोन ट्रायंगल घेतले अँगल अँगल टेस्ट नुसार कसे दाखवले आपण ते सिमिलर दाखवले ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड रेशो कसा असणार आहे सेम प्रोपोर्शन मध्ये आणि दिलेले गिवनचा वापर करून काय करू केलं आपण एस आर इज इक्वल टू 5 टाइम्स पी क्यू एक्झाम्पल 6 जसं आपण एक्झाम्पल 5 सोडव केलं सेम तसंच एक्झाम्पल 6 आहे हे सुद्धा कसं आहे आय एम पी एक्झाम्पल आहे पहा काय झालं आपल्या एक्झाम्पल मध्ये इन ट्रॅपेझियम ए बी सी डी एक ट्रॅपेझियम दिला आपला ए बी सी आणि डी हा ट्रॅपेझियम दिला आहे इन ट्रॅपेझियम ए बी सी डी साइड ए बी पॅरलल साइड डी सी ए बी साइड कोणाला पॅरल आहे साइड डी सी ला पॅरल आहे डायगोनल ए सी अँड बी ओ इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ पहा कोणते डायगोनल डायगोनल ए सी अँड डायगोनल बी ओ सॉरी डायगोनल बी डी एकमेकांना कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात पॉइंट ओ मध्ये इंटरसेक्ट करतात इफ ए बी इज इक्वल टू 20 ए बी ची लेंथ काय दिला आपला 20 दिला आहे डी सी इज इक्वल टू 6 डी सी ची लेंथ काय दिला आहे आपला 6 दिलेला आहे त्यानंतर ओ बी इज इक्वल टू 15 ओ बी ची लेंथ काय दिली आपला 15 देन वी हॅव टू फाइंड लेंथ ऑफ ओडी कोणाची लेंथ फाइंड करायची आपला ओडी ची लेंथ फाइंड करायची आहे पहा सेम एक्झाम्पल आहे काय दिले ट्रॅपेझियम ए बी सी डी दिलाय ट्रॅपेझियम ए बी सी डी मध्ये ए बी साइड डी सी ला पॅरल आहे आणि त्यानंतर ए सी डायगोनल बी डी डायगोनल कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो ओ पॉइंट मध्ये तर आपल्याला काय दिलंय ए बी दिलाय डी सी दिलाय ओ बी दिलाय काय फाइंड करायचं आपला ओडी फाइंड करायचं आहे सोपं आहे काय करणार आपण दोन ट्रायंगल घेणार आहे सुरुवातीला काय करू गिवन चा वापर करू गिवन गिवन मध्ये पहा काय दिलं आपला साइड ए बी ही कोणाला पॅरल आहे साइड डी सी ला जर ए बी साइड डी सी ला पॅरल असेल आणि एसी जर आपण त्यांची ट्रान्सवर्सल लाईन घेतली तर अँगल ए आणि अँगल सी हे काय झाले एकमेकांचे अल्टरनेट अँगल कसे असतील ते एकमेकांना कॉन्ग्रेंट असतील म्हणजे देखोर काय लिहिता येईल इफ ए बी पॅरलल डी सी अँड ए सी काय घ्यायची आपल्या अँड ए सी इज देअर ट्रान्सवर्सल ए सी जर काय असेल त्यांची ट्रान्सवर्सल असेल तर अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल सी देन अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल सी याला काय म्हणतात इक्वेशन 1 पण कशामुळे भेटले आपला ते काय आहेत एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहेत बरोबर अँगल ए कॉन्ग्रेंट काय भेटला आपल्या अँगल सी ला मग काय करायचं आपला दोन ट्रायंगल घेतले कोणता ट्रायंगल घेणार आपण ट्रायंगल ए ओ बी आणि ट्रायंगल सी ओ डी म्हणजे काय म्हणतात आपला इन ट्रायंगल ए ओ बी दुसरा कोणता ट्रायंगल घेतला आपण ट्रायंगल सी ओ डी अँड ट्रायंगल सी ओ डी हे दोन ट्रायंगल काय करायचं आपला सिमिलरिटी टेस्टचा वापर करून सिमिलर दाखवायचे मग पहा अँगल ए आणि अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल सी कसे आहेत कॉन्ग्रेंट कशामुळे इक्वेशन 1 मध्ये लिहिले आपण मग देअरफोर काय लिहिणार आपला अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल सी बाय इक्वेशन 1 कोणत्या इक्वेशन नुसार भेटले आपला इक्वेशन 1 नुसार जर अँगल ओ आणि अँगल ओ चा करस्पॉन्डिंग अँगल ओ आहे अँगल ओ दोघांमध्ये पण कसा आहे कॉमन अँगल मग देअरफोर काय भेटेल अँगल ओ कॉन्ग्रेंट टू अँगल ओ रिझन काय लिहिले आपला कारण की अँगल ओ कसा आहे दोघांमध्ये कॉमन अँगल अँगल ओ काय भेटला आपला कॉमन अँगल भेटला मग इक्वेशन 1 अँगल ए कॉन्ग्रेंट अँगल सी आणि अँगल ओ कॉन्ग्रेंट अँगल ओ जर कोणत्याही दोन ट्रायंगलचे दोन अँगल कसे असतील कॉन्ग्रेंट असतील तर ते दोन ट्रायंगल कसे असणार आहेत सिमिलर असणार आहेत ए टेस्ट मग काय मिळेल देअरफोर ट्रायंगल ए ओ बी सिमिलर टू ट्रायंगल सी ओ डी कोणत्या टेस्ट नुसार बाय ए ए टेस्ट अँगल अँगल टेस्ट नुसार ट्रायंगल ए ओ बी आणि ट्रायंगल सी ओ डी कसे भेटले आपला सिमिलर मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या साईन कसे असणार आहे प्रोपोर्शन मध्ये मग काय झाले आपला देअर फोर देअर
करस्पॉन्डिंग साइड, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कशा असणार आहेत, आर इन सेम प्रोपोर्शन, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कशा भेटणार आहेत आपला, सेम प्रोपोर्शन मध्ये भेटणार आहे. मग करस्पॉन्डिंग साइड कोणत्या कोणत्या आहेत पहा, एओ ची करस्पॉन्डिंग साइड एओ डिवाइड बाय काय असणार आहे आपली सीओ इज इक्वल टू, ओबी ची करस्पॉन्डिंग साइड काय असणार आहे ओबी डिवाइड बाय काय असणार आहे ओडी इज इक्वल टू, एबी ची करस्पॉन्डिंग साइड एबी ची करस्पॉन्डिंग साइड काय असणार आहे आपली सीडी. हे काय घेतलं आपण करस्पॉन्डिंग साइड कसे असणार आहेत सेम प्रोपोर्शन मध्ये, याच्यामध्ये कोण कोण दिले आपला एबी ची लेंथ दिली आहे आणि त्यानंतर सीडी ची लेंथ दिली आहे, म्हणजे काय घ्यायचं आपला एबी डिवाइड बाय सीडी, एबी डिवाइड बाय सीडी इज इक्वल टू कोण दिला आपला ओबी दिलाय आणि ओडी दिलाय, म्हणजे ओबी डिवाइड बाय ओडी घेऊ आपण, ओबी डिवाइड बाय ओडी. जर हे तीन सारखे असतील तर हे दोन काय असणार आहेत सारखेच असणार आहेत, मग एबी ची लेंथ 20 डिवाइड बाय सीडी ची लेंथ काय दिली आपल्याला 6 इज इक्वल टू, ओबी ची लेंथ काय दिली आपल्याला 15 डिवाइड बाय सीडी काय ओडी काय राहणार आपला आहे असतात. मग काय करायचं डिवाइड चौडी जर बरोबर चालेल घेतला तर मल्टिपल ला होईल, डिवाइड सिक्स बरोबर चालण्याच्या पलीकड मल्टिपल ला होईल, म्हणजे काय भेटेल 20 इंटू ओडी इज इक्वल टू काय भेटणार आहे आपला 15 इंटू 6, परत 20 मल्टिपल आहे बरोबर चालेल काय होईल डिवाइड ला, म्हणजे ओडी इज इक्वल टू काय भेटणार आहे 15 इंटू 6 डिवाइड बाय 20. मग 15 आणि 20 ला जर 5 ने भागला 5 3 15 5 4 20, 6 ला आणि 4 जर 2 ने भागला सॉरी काय करू आपण ओडी इज इक्वल टू 18 डिवाइड बाय 4, 4 ने 18 ला भाग द्या 4 4 16 किती राहिले 2 राहिले पॉइंट लावून घेतला 0 4 5 20, म्हणजे ओडी इज इक्वल टू काय भेटला 4.5, ओडी ची लेंथ काय भेटला 4.5. सोपे एक्झाम्पल आहे काय केले आपण ट्रायंगल घेतले दोन ट्रायंगल सिमिलॅरिटी टेस्टचा वापर करून सिमिलर दाखवले, जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड प्रोपोर्शन मध्ये असणार आहे, दिलेल्या साइडच्या लेंथचा वापर करून काय फाइंड केला आपण ओडी फाइंड केला, आन्सर आला आपला 4.5.